काय सांगणार? आज विसर्जन केलं, 10 दिवस पूजा केल्यानंतर काय सकाळी आता बाप्पाला? 10 दिवस गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना केली, आरती केली, आराधना केली आणि आज गणपतीचं विसर्जन होत आहे. बाप्पाच्या चरणी एवढंच मागतो की राज्यामध्ये नवीन सरकार आहे, सक्षम आहे, मजबूत सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ताकद त्यांचे हात बळकट करो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचेसुद्धा हात बळकट झाले पाहिजे, त्यांना शक्ती मिळाली पाहिजे. आणि राज्याच्या शेतकरी शेतमजूर आज शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे, निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिली नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला गणपती बाप्पाने शक्ती देऊ हे गणपती बाप्पाच्या चरणी मी साकडं मांडलेलं आहे. आणि विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री मजबूत आहे, राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा मजबूत आहे. या राज्याला पुढे नेण्यासाठी, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदतीचा हात देण्यासाठी ते नक्की पुढे येतील आणि त्यांना गणपती बाप्पा शक्ती देऊ हे प्रार्थना केली आहे. आणि साकडं जाते मनोभावी पूजा केल्यानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. मला असं वाटतं 2 वर्षाची जी कसर होती या पूर्ण 11 दिवसामध्ये आपण आरती करून, आराधना करून, बाप्पाचे साकडे घालून की सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप सारा सुख आणि चांगले दिवस येऊ दे बाप्पा. आमच्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले पाहिजे, आमच्या बेरोजगार मुलांना रोजगार भेटलं पाहिजे. महाराष्ट्र जे 2.5 वर्षामध्ये खूप मागे गेला ते आपण सगळ्यांच्या प्रयत्नांनी तो परत समोर आला पाहिजे. आणि पूर्ण देशामध्ये एक महाराष्ट्र, एक तर राष्ट्र आणि एक महाराष्ट्र आहे, त्याचं खूप चांगलं झालं पाहिजे. बाप्पाच्यांनी आपण आराधना केली आहे आणि प्रार्थनासुद्धा केली आहे. मी दरवर्षी या ठिकाणी येते आणि सगळ्यांचे आनंदामध्ये आपण आनंद होऊन जातो आणि सगळ्यांचे गणबाप्पाला जेवढेही बाप्पा इथे असतात मॅक्सिमम प्रयत्न करतो. सगळ्यांचे बाप्पा मूर्तीला आपण कुंकू लावला पाहिजे, हळद लावला पाहिजे, आपण माथा टेकला पाहिजे आणि शेवटी आपण डोक्यावर घेऊन इथून जाणार आहे बाप्पाला आणि त्याचं विसर्जन आपण करू. गणपती बाप्पा.